काय काय मंडळी, राम राम. आणि होय, मी अभी राम राम. तर आजच्या या गण्या आणि गंगेच्या लय ध्या स्टोरी मध्ये आपलं स्वागत. तर गंगे, लग्नाला गेल तू परवा? परवा थापा लावाले, आजारी होतच नव्हता. अग पत्रिका आलती आणि त्यो बिजिगरी मजा आयाल ना ग. त्यात काय नवीन? काय मंडळी, लग्नाची पत्रिका सगळ्याच येते या पोटाची पत्रिका ऐकल्या काय? अग ते वय लय झाक प्रकरण आहे बघ. तुला माहिती आहे वे? अरे सांग की मग. तर सगळं प्रकरण माहित आहे मला. तर झालताच भोपाळ मध्ये एक लगीन होत. लगीन नव्हतं, आपल्याकडे कशा लग्नाच्या पत्रिका येते तरी तशी तिथं घटस्फोटाची पत्रिका काढली की बाई. आणि कुणी काढलेली माहितीये काय? भाई वेलफेअर सोसायटीन. तर मग ती सोसायटी आहे, ती सोसायटी तसली पुरुषांनी घटस्फोटात मदत करती. आणि मग काय, घटस्फोटाचा 16 बी ठरला, तारीख बी ठरली 18 सप्टेंबर. आणि ही काय पत्रिका बी आली. आणि मग काय व्हायचं तेच झालं. कॅमेरा, बाईट, माईक, नुसती हवा. अगं विधी बी ठरलं तर जसं आपल्याकडं लग्नात एकमेकांनी हार घालते तिने तसं ती हार विसर्जित करायचं. आणि होय, आम्ही बायका जसं ते संगीत कार्यक्रम ठेवतात की नाही आणि डान्स करता पण कुठलं नाट्यात राव, सगळं किसकाटलं नव्हता. अहो तिथल्या संस्थांनीच विरोध केला आणि सगळं किसकाटलं. आणि मग काय सोहळा कॅन्सल झाला. तर मंडळी ही होती आजची गण्या आणि गंगेची लय झाप स्टोरी. कशी वाटली कमेंट मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अय एवढंच नाही, ती घंटीचं बटन ही पहिला दाबा बाबा. आणि होय, अशा लय स्टोरी आहेत आमच्याकडं आणि घेऊन येणार आहे आम्ही. तवर का नाही थांबताव.